नमस्कार मंडळी, मी आम्ही बऱ्याच दिवसांनी तुमचं स्वागत करतो आमचा न्यूझीलंड या चॅनलमध्ये. मंडळी, सध्या लॉकडाऊन डेल्टाचा आउटब्रेक वगैरे सध्या चालू असल्यामुळे बरेच दिवस बाहेर जाऊन व्हिडिओ करणं शक्य नव्हतं. कारण खास करून इथे ऑकलंड शहरात आमच्या बऱ्याच महिलांनी पसरलं आणि म्हणून त्यामुळे शक्य नव्हतं. आज बऱ्याच दिवसांनी बाहेर पडलं असं तर इथे हा जो एरिया आहे हॉबसन बे म्हणून, तर तिथे एक वॉकिंग ट्रॅक आहे, तर म्हटलं त्याचा एक व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवावा. चला तर बघूया. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत हॉबसन बे वॉकवे. हा एक वॉक आहे ऑकलंड शहराच्या जवळपासच. तर त्या वॉकवेच्या सुरुवातीलाच एक मोठा ग्राउंड आहे, भलं मोठं ग्राउंड, हिरवागार परिसर आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊन बघूया. तर ही खाडीतली जी वनस्पती असतात जे आपल्या भारतातही दिसतात तशीच वनस्पती आहे ती. आणि या भागाला हॉबसन बे असं म्हणतात. तर विलियम हॉबसन हे जे पहिले गव्हर्नर झाले न्यूझीलंडचे, तर त्यांच्या नावाने या एरियाचं नाव पडलेलं आहे हॉबसन बे. ही आपल्याला दिसते ती आहे खारफुटी मॅन्ग्रोव्स इकोसिस्टम. निसर्गाच्या दृष्टीने फार महत्त्वाची अशी ही वनस्पती आहे. साधारणपणे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत असतो, म्हणजे दक्षिण गोलार्धात सदर्न हेमिस्फिअरमध्ये बरोबर उलटं असतं. आता नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये म्हणजेच उत्तर गोलार्धात थंडी असेल, तर इकडे उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यात ही फुलं येतात. तर एक प्रकारचं हे न्यूझीलंडचं क्रिसमस ट्री समोर राहतं, कारण क्रिसमसच्या आसपासच हे फुलतं. हे बघा, तुम्हाला हे आहे पोटू गावाचं फूल. हे लहान झाडे बरेच मोठे होतात.
हे असं बरंच मोठं असं ग्राउंड. मधली एक छोटीशी ट्रेन, फार कमी डबे असतात, खेळण्यासारखी वाटते. गर्द झाडी इकडे खूप सावली आहे, छान वाटतंय. हे मध्ये वॉकवे मध्ये एक असं बसायला शेड कशी केलेली आहे. मंडळी हे बघा, तुम्हाला क्लिअरली दिसते की नाही माहीत नाही, पण हे पोलिसांचं हेलिकॉप्टर आहे जे पेट्रोलिंग करत असतं आणि खालच्या ग्राउंड युनिट्स असतात त्यांना सपोर्ट देतं.
लोकांची जोडी पोहोचते इकडे गाडीमध्ये. आणि हा छोटासा ब्रिज कसा आहे ते पाणी थोडं आत गेलेलं इकडे. तर मंडळी असा होता थोडक्यात आजचा व्हिडिओ. तर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, जुने असाल तर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या नातेवाईकात मित्रांच्यामध्ये आमचं चॅनल आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवीन छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करू.